वर्धा जिला में प्रस्तावित सरकारी मेडिकल कॉलेज की जगह पेच निर्माण हुआ है, इसके लिए संघर्ष होता दिखाई दे रहा है। अब जिला रुग्णालय परिसर में उपलब्ध सरकारी जगह में सरकारी मेडिकल कॉलेज बनाया जाए, ये मांग की जा रही है। इस जमीन मुद्दे में अनेक सरकारी जगह उपलब्ध रहते हुए आज विवादी मुद्दा फिर सामने आया है। अब जिला रुग्णालय परिसर में सांस्कृतिक भवन के निर्माण के रहते भूमि अभिलेख कार्यालय द्वारा नगर परिषद हिंगनघाट को अतिचलन जमीन मोजमा प्रक्रिया पर वैद्यकीय संघर्ष समिति द्वारा आज आपत्ति दर्शाते हुए इसके बारे में निवेदन दिया गया। आपत्तिजनक नियमों के रहते इस जगह का मोजमा किया गया, यह आरोप लगाया गया है। उप जिला परिसर की जगह सांसद अमर काले द्वारा निरीक्षण किया गया था और इस बारे में जिला कलेक्टर से मीटिंग करते हुए निर्माण व पेंच निपटाने की बात सांसद ने कही थी। आज वे जगह के मोजमाप में आपत्ति जताई। हिंगनघाट उप जिला रुग्णालयाच्या मागे शासकीय जागा आहे आणि त्या शासकीय जागेवर जे मंजूर वैद्यकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहे की फक्त 20 एकर जागा आपल्याला मेडिकल साठी पाहिजे, तिथं शासकीय 40 एकर जागा आहे। परंतु आमदार साहेब तिथं सांस्कृतिक भवन क्रीडा संकुल हे बांधण्याचे धंदे करून राहिले। अरे क्रीडा संकुलचं उद्घाटन तर BCC ग्राउंडवर झालं। राजेंद्र मुळक या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आम्ही तिथं कुदळ मारली, 1 कोटी रुपये मंजूर झाले। सांस्कृतिक भवन बांधायचं आहे तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मध्यभागी चौक आहे शहरातला, तिथं जुन्या दवाखाना जो बांधा ना, तिथं कोणती आवश्यकता आहे? अरे मेडिकल कॉलेजची या शहराला पहिले आवश्यकता आहे, नंतर क्रीडा संकुल आणि नंतर सांस्कृतिक भवन। आणि म्हणून जनतेच्या हिताचं निर्णय प्रशासनानं घ्यायला पाहिजे। प्रशासन एका दिवशी पैसे भरून राहिले, कलेक्टरच्या याच्या त्याच्या तहसीलदाराच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या प्रेशरखाली पैसे भरून राहिले, जागा मोजून राहिले, भूमापनवाले येऊन जागा हा कोणता धंदा लावला इथं? अरे नागरिकाचं भलं विचार करा, व्यापार नका करू, हे तुमची व्यापारी बुद्धी चालून राहिलेली आहे। मग प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ना स्वतःचं, शासकीय मेडिकल कॉलेज हे नागरिकाचं आहे। आणि म्हणून उपजिल्हा रुग्णालयाला लगत जे 40-42 एकर जागे सरकारची शिल्लक आहे, तिथं 20 एकर, 21 एकर, 22 एकर, 25 एकर जागेवर वैद्यकीय मेडिकल झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सर्व समितीचा मुद्दा असा होता की आज आम्हाला असं कळलं की तिथं तातडीनं पैसे भरून नगरपालिकेच्या तर्फे पैसे भरून त्या 0.69 हेक्टर म्हणजे 2.25 एकर लँडवर 194 सर्वे नंबर 195 सर्वे नंबर 185 ची थोडीफार जागा आहे, त्याच्यावर तिथं सांस्कृतिक भवन बांधायसाठी तिथं मोजणी केली। कलेक्टरला आम्ही 4 निवेदन दिले, आम्ही कलेक्टरला 4 निवेदन दिले असताना अशा प्रकारे सांस्कृतिक भवन किंवा दुसऱ्या जागेसाठी मोजणी करायचं कोणतं काम आहे? मेडिकल कॉलेजची आवश्यकता जनतेसाठी आहे आणि म्हणून नागरिकांच्या हिताचा निर्णय म्हणून त्या उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेली जी जागा आहे तिथं मेडिकल कॉलेज झालं पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।